नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन भेटणार आहे. मित्रांनो, त्यासाठी अर्ज मागवणे हे चालू झालेलं आहे. या योजनेसाठी कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात आणि हा फॉर्म कुठं भरायचा आहे आणि या फॉर्मसाठी लागणारे डॉक्युमेंट महत्वाचे कोणकोणते आहेत हे आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, या योजनेच्या शर्ती, नियम व अटी आपण सर्वात पहिलं पाहूया, त्यानंतर मित्रांनो पुढील माहिती आपण घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण या योजनेच्या शर्ती व अटी पाहूया. तिथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो काही अटी आहेत, त्या अटी आपण सर्वात पहिले पाहणार आहोत. एक नंबरला तुम्ही पाहू शकता, अर्जदार यांच्या कुटुंबांचे उत्पन्न 1,20,000 आत असणे गरजेचं आहे मित्रांनो, आणि तहसीलदार यांचे प्रमाणपत्र दाखला सन 2022-23 या वर्षाचे मार्च 2024 पर्यंत वैध असलेले जोडावे लागणार आहेत. मित्रांनो, अर्जासोबत उत्पन्नाचा प्रमाणपत्र दाखला नसल्यास अर्ज नाकारण्यात येईल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत 1,20,000 आतमध्ये तुमचं उत्पन्न आहे ते पण उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जाचा 2022-23 मार्च 2024 पर्यंत वैध असणारा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे. जर दाखला नसेल तर मित्रांनो तुमचा अर्ज नाकारण्यात येणार आहे. दोन नंबरला पाहू शकताय, अर्जदार हे ग्रामीण भागातील रहिवासी असावा. तीन नंबरला मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, अर्जदार हे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य त्यासाठी अर्जदार त्यांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. म्हणजे मित्रांनो, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील अर्जदार असल्यास त्यांना मित्रांनो इथे प्राधान्य देण्यात आलेलं आहे, फक्त त्यांना एक प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागणार आहे मित्रांनो, आत्महत्याग्रस्त असलेलं. तर आता चार नंबरला तुम्ही पाहू शकता, जिल्हा परिषद सेस अंतर्गत पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला यांनीच अर्ज करावा. अर्जदाराने यापूर्वी सदर योजनेचा लाभ जिल्हा परिषदच्या इतर विभाग अगर या विभागाकडून मागील 5 वर्षात लाभ घेतलेला नसावा. योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आल्यास त्याबाबतची वसुली संबंधित लाभार्थी यांच्याकडून केली जाईल. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जिल्हा परिषद इतर विभागाकडून पहिलं कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नसावा मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. तर आता इथे 5 नंबरला तुम्ही पाहू शकताय, अर्ज परिपूर्ण असावा. अपूर्ण अर्ज, विना स्वाक्षरी सादर केलेले अर्ज यांचा विचार केला जाणार नाही किंवा त्याबाबत कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला परिपूर्ण अर्ज द्यायचा आहे, तिथे स्वाक्षरीची संपूर्ण डिटेल तुम्हाला सबमिट करण्या अगोदर मित्रांनो ते संपूर्ण डिटेल बरोबर आहे का हे पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर 6 नंबरला तुम्ही पाहू शकताय, लाभार्थी ही ग्रामीण भागातील असावी, तिचे वय 17 ते 45 असावे, अर्ज सादर करण्याच्या दिवशी 17 पेक्षा कमी व 45 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे मित्रांनो, जो लाभार्थी आहे त्यांचं वय हे 17 वर्षाच्या वरती आणि 45 वर्षाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे. इथे 7 नंबरला तुम्ही पाहू शकताय, मुदतीच्या आत प्राप्त होणाऱ्या अर्जाचाच लाभार्थी निवडीकरिता विचार केला जाईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीमध्ये विचार केला जाणार नाही. म्हणजेच मित्रांनो, जी डेट दिलेली आहे त्या डेटच्या अंडरच मित्रांनो तुम्हाला अर्ज तुमचा सबमिट करावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही केला तर त्या विचारात घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर 8 नंबरला तुम्ही पाहू शकताय, निधीच्या उपलब्धतेनुसार योजनेचा लाभ दिला जाईल, त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थी यांना लाभ मिळेलच असे नाही. याबाबत लाभार्थी निवडीचे संपूर्ण अधिकार हा महिला व बाल कल्याण समिती जिल्हा परिषद बुलढाणा यांनाच असेल. तर इथे 9 नंबरला मित्रांनो तुम्ही पाहू शकताय, लाभार्थी अपंग असल्यास प्राधान्य सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी. अपंग लाभार्थी यांना शासन निर्णयानुसार सूट देण्यात आलेली आहे. 10 नंबरला लाभार्थी लाभ घेत आहे त्याच्या नावे वैयक्तिक बँक खातं असावे लागणार आहे व ते राष्ट्रीयकृत बँकेचे असलं पाहिजे. बचत खात्याला लाभार्थ्यांचे आधार नंबर लिंक केलेले असायला पाहिजे. IFSC कोड नमूद असावा. म्हणजे मित्रांनो, जो लाभार्थी आहे त्यांच्याकडे वैयक्तिक बँक खातं असणं गरजेचं आहे, ते पण राष्ट्रीयकृत बँकेचं बँक खातं असणं गरजेचं आहे आणि त्या खात्याला मित्रांनो तुमचा आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि IFSC कोड सोबत नमूद करणं गरजेचं आहे. 11 नंबरला मित्रांनो पाहू शकता, अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत, निमशासकीय सेवेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य नसावी. याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला अर्जासोबत जोडण्यात यावा. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय सेवेत किंवा निमशासकीय सेवेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सदस्य नसायला पाहिजे, तसा तुम्हाला ग्रामसेवकाचा दाखला इथे द्यावा लागणार आहे मित्रांनो. आता सर्वात महत्वाचा पॉइंट, अर्जासोबत लाभार्थी यांनी खालील कागदपत्रे स्व साक्षांकित करून याप्रमाणे जोडण्यात यावीत. म्हणजे मित्रांनो, या अर्जासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तुम्ही पाहू शकताय, अर्जदार यांचा वयाचा दाखला इथे लागणार आहे, TC जेरॉक्सची प्रत देऊ शकता, अर्जदार उत्पन्न दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्न दाखला असल्यास सोबत राशन कार्ड जेरॉक्स आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो, अर्जदाराचा जर उत्पन्नाचा दाखला नसेल आणि घरातील कोणाचाही एखादा उत्पन्नाचा दाखला असेल तर त्याच्यासोबत राशन कार्ड झेरॉक्स जोडू शकता मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला आणि राशन कार्ड झेरॉक्स.
तीन नंबरला अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त अपंग विधवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावे लागणार आहे. त्यानंतर चार नंबरला आधार कार्डची झेरॉक्स द्यावी लागणार आहे. पाच नंबरला बँक बचत खात्याचे पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आयएफएससी कोड नमूद असावा. म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स द्यावी लागणार आहे आणि त्यामध्ये आयएफएससी कोड नमूद केलेला असावा लागणार आहे. मित्रांनो सहा नंबरला पाहू शकता इलेक्ट्रिक बिल वीज बिलाची प्रत आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जासोबत नमूद करण्यात आलेल्या अटी शर्ती स्वतः पूर्ण वाचल्या आहेत त्याबद्दल मी समजून घेतले आहे असं मान्य आहे याबाबतची माझी काही तक्रार नाही असं लिहून मित्रांनो इथे पाहू शकता अर्जदाराची सही आणि नाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्ही सर्वात पहिलं पाहू शकताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल मित्रांनो तुमच्या समोर पाहू शकता अशा प्रकारचा हा अर्जाचा नमुना आहे. तर इथे तुम्हाला माहिती भरून घ्यायचं इथे पाहू शकता बाल विकास प्रकल्प कार्यालय यांचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला तुमची थोडी माहिती भरून इथे त्यांच्या स्वाक्षरी घ्यायच्या आहेत. मित्रांनो विस्तार अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन जमा करायचं आहे पंचायत समितीमध्ये. तर हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे. इथे गट विकास अधिकारी यांचे अभिप्राय इथे तुम्हाला तुमचं नाव गाव तालुका जिल्हा बुलढाणा दिलेला आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड करून मित्रांनो ही भरून घ्यायची. संपूर्ण भरून घेत असताना मित्रांनो लक्षात घ्या सर्वात पहिले मित्रांनो हे भरण्या अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये हे योजना चालू आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय विषय जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज पात्र अर्ज घेऊन पडताळणी करून या कार्यालयात सादर करण्याबाबतचा हा जीआर दिलेला आहे. तर इथे मित्रांनो खाली थोडंसं पाहूयात आपण इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो संदर्भ माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून आलेले 8/2/2024 रोजीचे. तर मित्रांनो हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्कीम निघालेली आहे. मित्रांनो जेवढे पण बुलढाणा जिल्ह्यातून बघत असाल तर मित्रांनो तुमचे काही मित्र असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवणं गरजेचं आहे. मित्रांनो त्यांना या योजनेचा लाभ भेटणं आवश्यक आहे. मित्रांनो तर तुम्ही इथे पाहू शकताय अर्ज केव्हा करायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता या योजनेसाठी संबंधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच्या अर्जाचे प्रारूप जोडलेले आहे. अटी व शर्तींची पूर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करून दिनांक 23/2/2024 रोजी अर्जासह विहित नमुन्यातील सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी या कार्यालयात सादर करावी. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला पंचायत समितीमध्ये हे फॉर्म हा जो अर्ज आहे मित्रांनो हा अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये फिल करून मित्रांनो तुम्हाला सही बी करून सही ते करून तुम्हाला तिथे जमा करायचा आहे. तर हा अर्ज आहे मित्रांनो हा अर्ज तुम्हाला पीडीएफ मधून आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अर्जामध्ये इथे फोटो लावायचा आहे. त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव आहे मित्रांनो लग्नापूर्वीचे नाव दिलेलं आहे. इथे वडिलांचे किंवा पतीचे नाव आहे. इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. राहण्याचे ठिकाण आहे. मुक्काम आहे. पोस्ट आहे. हे संपूर्ण डिटेल मित्रांनो तुम्हाला पेनाने लिहून घ्यायचे मित्रांनो. आणि हा जो अर्ज आहे मित्रांनो तुम्ही लिहून दिलेला प्रतिज्ञापत्र सुद्धा इथे तुम्हाला द्यायचं आहे. इथं अर्जदाराची सही करायची आहे. त्यानंतर ग्रामसेवकाची सही शिक्का इथे लागणार आहे. त्यानंतर खाली येऊन विस्तार अधिकारी आणि पंचायत समितीची सुद्धा तुम्हाला इथे सही लागणार आहे आणि गट विकास अधिकारी पंचायत समितीची सुद्धा इथे लागणार आहे. तर ही पीडीएफ पहिलं डाउनलोड करून घ्या. संपूर्ण माहिती भरून घ्या आणि तुम्ही पंचायत समितीमध्ये हे जमा करायचं आहे मित्रांनो दिलेल्या तारखेच्या आत. तर मित्रांनो ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. मित्रांनो जे कोणी तुमचे बुलढाणा जिल्ह्यातील मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत शेअर करायला मित्रांनो विसरू नका. मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.